चंद्रे ए चंद्रे कुठे आहेस बाहेर ना चंद्र रागावलीस चुकला माझा माझा भी चुकला जागी तू बरोबर बोलते चिंद्रे मी रिकामी पोषांचे बरोबर वरातीत नसेल नव्हता जायला पाहिजे ते समजावतो मी तुम्हाला आता संसाराचा भार आपल्या दोघांवर येऊन पडला त्याच्याकडे लक्ष द्यायला नको तुझा बरोबर आहे चिंद्रे पण तुला एक सांगू का दादांनी मला काहीच काम नाही लावलं म्हणून मला जबाबदारीची जाणीव कधीच नाही झाली पण एक तुला सांगू आता तुला मी कधीच भूक मरून देणार नाही अर्धी भेटली तर अर्धी चोखून भेटली चोखून दोघा वाटून खाऊ आपण भाकरी नाही केली ना पिठच नाहीये मग काय केलं आहेस कोरडा भात कोरडाच भात जाय घेऊन ये कोरडा तर कोरडा आता परत कधीच नाही रागवायचं बरं का कधीच नाही काय आहे ते ग्रामपंचायत मध्ये ना सरपंच बी त्याचा जण पाटील बी त्याचा त्याचाच चालू होतो पिंटू खायचा काही का ऐकतच नाही काय करायचा तुमचाच बरोबर आहे तुम्ही ठरवलंय ना तीच बरोबर आहे अरे मग काम नाही का राहिला त्या घरकुलाचा बॉय एखाद घरकुल भेटला तर बरं झालं असतं यादी आले प्रिया यादी आले पण ना त्या सरपंच पाटील आहे ना ते त्यांचा त्यांचा धकल त्यात तू राहतोस कुठं तर आता मी पडवीला जागा दिल आहे कळच ना आनंद काय कटकट बिटकट कटकट नाही करत पण बोलतच नाही म्हणजे बोलत नाही जाऊन दे मरून दे नाही बोललाच नाही तुला ना तुला घर द्यायलाच लावतोय मी पाहतोय त्यालाही समजावतोय काय बरं सांगत आहे ते करून घेऊ काय थंडा बिंडा मग नाही नको नको येतो मग हो आणि इकडे रे इकडे ये तुला मी एक काम सांगतोय तिथं त्या आता परपंचाला नीट लाग परपंचाला ती पोरगी आणलाय आपले त्याला कोणाचा आधार नाही तुलाही कोणाचा आधार नाही मोल मजुरी करा परपंच व्यवस्थित चालवा आता हा परत भानगडी नको येऊन देऊ हा अरे पाटील दादा घरकुला का काय आल्यात तर दोन घरकुला एक असकेल आणि एक माल असा करून काहीतरी कोण आळदीस कर ना दोन घरकुला आवडी असल्या डीआरडीची यादी तुमची दोघांची नाव मी पाहिल्यात तुम्हाला घर नाही द्यायचं मग कोणाला द्यायचा अरे तुम्हाला घर मिळायचा त्याच्यासाठी माझच प्रयत्न राहतील आणि घरकुल तुम्हाला मिळवून देईन आमचा विश्वास आहे अरे ते मोठा बा पोरगी ना पाह तू संसाराला लागण तर तुम्हाला एखादं घर पाहतोच ना तुला घरकुलही आम्हीच पाहायचा पोरगी आम्हीच पाहायची त्याही आम्हीच द्यायचा घेऊ शकत
आज काय करतो? अरे पाटील दादा तसा नाही रे, लघु सरपंच पाहिला ना तिला बुचक्या तरी काय समजत का? आणि तो काय आपला आमचा विचार माझा नाशकेचा विचार करणार नाही, बरोबर का? नाही तू आहेस तर आपला माणूस ना रे, आहे का? नाही आपला माणूस आपल्याच माणसाचा विचार करी. पोशल्या तुला घरकुल मिळणार म्हणजे झाला ना, असक्या घरकुलाची सोयरीची दोन पार्ट्या द्या लागतील. आणि मोठा पा देईन ना, पार्टी लागते ना, देईन ना पार्टी मी. मग आता हाफ क्वार्टर पहिली घेऊन ये. सुमे काय बघ, चाकण्याला सुकटा बिकटा भुजत दोन चार. तुम्ही चोरकवली ना, काय चाकण्याला रोज भुजून खाता, सुकट्यास ना आता काय झगडा खाताय? ओसल्या एका दिवशी अजाम बडवायला लागेल धरून त्या ठिकाणावर येईल. ए बाय ते जाऊन त्या मरू द्या, चला आपण तिकडेच पाहू एखान जाग. चला चला सरपंच साहेब, पोऱ्याचा रहिवासी दाखला लागतो. कहाल ते पोऱ्याचा जातीय दाखला काढून एक काम करजास, सध्याकडे ये जास तुम्ही ग्रामपंचायतमध्ये, मग देतो दाखल तुम्हाला. बर काय महाध्यक्ष बोलला? हा मी काय सांगतोय, त्या आपल्या घरकुलाची यादी काय झाला? यादी आली ना, यादी आली पण माझा ना एक मत आहे, ते महाद्याचा नन चंद्रीचा लग्न लावून दिला ना आपण सगळ्या गावासमोर, मग आता ते बहाशनी त्यानं महाद्याला बाहेर काढून दिला, त्याला राहायला घर नाही. मग एखाद घरकुल जर त्याला आपण देतो तर बरा होता. मग सदस्य तुमचं काय मत आहे? सरपंच आता लग्न लावून त्याला म्हणून त्याला घरकुल आहे द्यायचे का? त्यांना जर आपण घरकुल दिलं तर बाकीचे उद्या पोरं सांगतील का नाही पळून गेल्यावर काय लग्न लावून देतात आणि घरकुल आहे देतात. माझं असं मत आहे, राहून देणं एखादं पडवलं म्हणजे त्याला समजेल आपण पळून गेल्यावर काय घडत आहे. नाही ना, पण त्याला आपल्या गावासमोर आपण सगळ्यांनी सहाय्य केला ना, मग आपण जर त्याला जवळ केलाय तर त्याला घरकुल ही दिलाच पाहिजे, राहायला घरकुल तर दिला पाहिजे का? नाही पण ते पाटलाचं काय मत आहे, त्या पाहायचं जरा पहिले. हा तेही बरोबर आहे, पण मग सगळ्यांनी मिळून आपण समजावून सांगू त्याला ना. पाटील आहे उलट्या डोक्याचा, कळत नाही तेही तर निर्णय दिलाय ना महाद्याचा चंद्रीचा लग्न लावा असा, मग सांगू समजवून त्याला. ठीक आहे मग पाहत असत घेऊ ना, चालेल ना घेऊ थोडं थोडं. राधे ए राधे, दोन्ही कप चहा टाकत. साखर संपली साखर. अध्यक्ष चला आपण तेवढं सदस्य. थांबा 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 भाऊ साहेब. काय गंगाराम? राम राम. कुठे? अहो आलो ते इकडे हर्सूलला फिरायला. बर कस चाललंय तुझं? एकदम व्यवस्थित आहे. पण भाऊ साहेब ते आपले घरकुलांचं काय झालं? घरकुल तुला तर मिळालं ना रे. नाही हो भाऊ साहेब, आता इतके दिवस या गावामध्ये झाले, आणखी घरकुलाचा तपासच नाही, माझं नावच नाही, मला घरकुल पण नाही. तू सरपंच आणि पाटलांना भेट, त्यांनी याद्या बनवल्या आहेत, तुझं नाव आहे त्याच्या? आहे ना. हो बरं बरं, आजच संध्याकाळी मी त्यांना भेटतो. बरोबर बरं भाऊ साहेब, असं करा ना, 20 रुपये तर द्या मला. अरे आपल्याकडे दारू बंदी आहे, तू कसा काय दारू पितो? नाही दारू नाही प्यायला. हो ते जे होते पैसे त्याचा बाजार वगैरे केला, आता भाड्याला पैसे नाही घरी जाय. दारू वगैरे नाही पिणार? नाही नाही. अरे हे घे 50 रुपये, पण दारू वगैरे पिऊ नको आणि लवकर घरी जायचं. हो ये घे. भाऊ साहेबाला ठगवला ना मी, आता जातून अर्धेक तर मारीन.